खालापूर तालुक्यातील तुपगाव ग्रामपंचायतीच्या थेट सरपंचपदी भारतीय जनता पक्षाचे रवींद्र कुंभार निवडून आले होते त्यांनी शुक्रवारी दुपारी पदभार स्वीकारला यावेळी भाजपचा भालेकर यांची उपसरपंचपदी निवड करण्यात आली तुपगाव ग्रामपंचायतीची सार्वत्रिक निवडणूक सोळा ऑक्टोबर रोजी होती त्यात थेट सरपंचपदी भाजपचे रवींद्र कुंभार विजयी झाले होते त्यांनी शुक्रवारी ग्रामपंचायत कार्यालयात जाऊन सरपंचपदाची सूत्रे हाती घेतली यावेळी कुंभार यांच्या अध्यक्षतेखाली उपसरपंच पदाची निवडणूक नायब तहसीलदार पुजारी उपस्थित होते तुपगाव ग्रामपंचायतीच्या नवनिर्वाचित सदस्य सचिन साखरे निलेश मोरे सदाशिव साळवी विजय ठोसर केतन साळवी अमोल गुरव भाऊ साळवी सचिन साळवी रामदास साळवी शरीफ भालदार विजय भालेकर यशवंत सकपाळ शेखर मोरे अमोल सपकाळ हरिभाऊ भालेकर शेखर मोरे सचित भालेकर चेतन चव्हाण ओंकार भालेकर रुपेश जाधव राजू बडेकर दिनेश मोरे कांता नागावकर स्वाती जाधव रोहिणी गुरव सपना गुरव अश्विनी मोरे यांच्यासह ग्रामस्थ यावेळी उपस्थित होते यावेळी सरपंच रवींद्र कुंभार आणि उपसरपंच सुयोग भालेकर यांची वाजत गाजत मिरवणूक काढण्यात आली मिरवणुकीत नवनिर्वाचित सरपंच आणि उपसरपंच यांचे या ठिकाणी महिलांनी औक्षण केले दरम्यान तुपगाव ग्रामपंचायत हद्दीतील नागरिकांच्या समस्या सोडविण्यासाठी आम्ही कटिबद्ध असल्याचे सरपंच रवींद्र कुंभार आणि उपसरपंच सुयोग भाळेकर यांनी सांगितले आहे